तासगाव संघाचा कर्णधार आणि एका बाजूला पाहिलं तर बोरमाज ब संघाचा कर्णधार व्यासपीठाच्या दिशेने संपर्क साधायचा आहे. तासगाव आणि बोरमाज ब पोडियमच्या दिशेने संपर्क साधायचा आहे. लवकरात लवकर आपल्याकडे वेळ कमी आहे. एकच पुकार दिला जाईल. तासगाव संघाचा कर्णधार आणि बोरमाज ब संघाचा कर्णधार. चला बडदेमाज आपण देखील काही करायचे आणि एका बाजूला बोरमाज आपण देखील काही करायचे. आपले फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायचे. Cadbury Dairy Milk Bites. नेक्स्ट इनिंग साठी समालोचन कक्षामध्ये करूया बदल. अर्थातच निजामपूर विभागातील एक बुलंद आवाज अर्थातच गणेशजी रणपिसे सरांचा आवाज आपण या नेक्स्ट इनिंग साठी पाहूयात. कुठेही जाऊ नका, स्पर्धा पाहत राहा. धन्यवाद. अक्षय जाऊया मॅच दिसणे त्या ठिकाणी. अच्छा दिवस गट क्रमांक ड मधील दुसरा सामना आपण पाहणार आहोत. बोरमाज विरुद्ध विपक्षामध्ये संघ आहे बडदेमाज. पहिली फलंदाजी करून बडदेमाज संघाने एक भलं मोठं टार्गेट या ठिकाणी सेट केलं आहे. 67 धावा बनवल्या आहेत. 68 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आपण पाहतोय बोरमाज संघाकडून सलामीची जोडी. स्ट्राईकला राहुल केल्यातकर तर नॉन स्ट्राइकिंग एंडला राम महालुंगे. पहिला बॉल पडला जाईल या इनिंग मधील सेकंड इनिंग मधील. पहिल्या बॉल वरती आक्रमण चढवलंय. चेंडू जाईल सीमा रेषा पार. षटकार 6 धावा. मोठा फटका पाहायला मिळाला राहुल केलातकर आणि जे सुरुवात देखील अपेक्षित आहे. 66 धावा बनवायचे आहेत. यावेळेस देखील शॉट चेंडू त्याला खेचून काढले काउ कॉर्नरच्या दिशेला. षटकार बॅक टू बॅक वरचा हा दुसरा षटकार 6 धावा. आहे मात्र धावा मिळतील या ठिकाणी चार. आक्रमण आक्रमण आक्रमण. पहिले षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत 3 चेंडू खेळले गेले आणि 3 चेंडू वरती पहिल्या 2 चेंडू वरती 6 नंतर 4 तिसऱ्या चेंडू वरती चौकार पाहायला मिळाला. चेंडू जरूर शॉट होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र चेंडू बॅटची आज स्टिकरला मेडल झाला आणि आपल्याला पाहायला मिळाला फाईन लीगच्या दिशेला एक चौकार पाहायला मिळाला. बोरमाज संघ आपण पाहतोय आयोजकां
मधीलेच एक संघ आपण पाहतोय बोरमाच. यावेळेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. फटका चार धावा. भरघोस समाचार घेतला जातोय गोलंदाज चंदू याचा कम बॅक करणं महत्वाचं आहे सध्याच्या घडीला बर्थडे मॅच संघासाठी. ओव्हर द विकेट यावेळेस देखील शॉर्ट बॉल शॉर्ट अँड पुल सक्सेसफुल षटकार सहा धावा. चौकारने की षटकारने षटकारने वा जरा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे राहुलच्या या खेळीसाठी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंतचं सर्वात महागडं षटक फेकलं जात आहे गोलंदाज चंदू याच्या नावावरती. धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आणि यापेक्षा काय सुरुवात देऊ शकतो फलंदाज आपल्या टीमला. 32 धावा तब्बल बनवल्या गेल्या आहेत आतापर्यंत पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. या स्पर्धेमधील सर्वात महागडे षटक फेकले जाते चंद्रकांत याच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सलामीला आलेला फलंदाज राम महालुंगे. बर्दीमा संघ बऱ्याचशा स्पर्धेनंतर आज पाहायला मिळतोय आणि चांगला खेल त्यांच्या माध्यमातून नक्कीच झाला. फलंदाजी करत असताना नक्कीच नाव या ठिकाणी घेतलं जाईल ते म्हणजे रवी याचं. चांगली फलंदाजी जरूर केली होती फलंदाजानं कमावलं होतं मात्र गोलंदाज कुठेतरी गमावताना दिसत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती दीप एक नौखा नवदित गोलंदाज आपण पाहतोय. शॉर्ट बॉल होता आडव्या बॅट निघण्याचा प्रयत्न जरूर केला होता. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला त्या ठिकाणी चंदू आहे एक धाव घेतली जाते आणि रोहित कदम यांच्या माध्यमातून षटकारच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचे पारितोषिक असणार आहे. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता एक धाव तर घेतली जाते. धाव संख्या आपण पाहतोय या सिंगलने स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 34 धावा. सुरुवात जी अपेक्षित होती ना टीम बोरमाज संघाला त्यापेक्षा ही धमाकेदार करून दिली आहे राहुल केलतकर यानं आणि हा जाणला जातो हा फलंदाज मोठे फटके खेळण्यासाठी. यावेळेस राम मालुंगे समोरच्या दिशेने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून बरोबर कॉमेंट्री बॉक्स वरती मस्तक पे दस्तक देत आहे फटका छे रन केली षटका. चलो बहते हुए गंगा में राम महालुंगे भी हाथ धोते हुए दोन्ही साईडनी रन्स आपल्याला पाहायला मिळतात. मिस टाइम फटका चेंडू हवे मध्ये क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक या ठिकाणी जेल टिपला जातोय. राम महालुंगेच्या खेळीचा या ठिकाणी अंत होईल. न्यू बॅटर मैदानीच्या आतमध्ये आपण पाहतोय अविनाश महालुंगे.
आज होते ना समुद्रामध्ये त्याला पुन्हा एकदा किनाऱ्यावरती आणण्याचं काम दीपच्या माध्यमातून जरूर केलं आहेस। वा या नौक्या नवदीत गोलंदाजाने अक्षरशः कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला आणि यशस्वी देखील झाले आहेत। दीप आतापर्यंत 8 धावा खर्ची घातलेत 5 चेंडू मध्ये, चांगले कमबॅक यापेक्षाही। राहुल 7 चेंडू मध्ये 33 धावा एवरेज आपण पाहतोय। शॉर्ट बॉल होता, पार्ले अगला वेगला प्रयत्न जरूर केला होता मात्र यशस्वी झाले नाहीत या ठिकाणी। फलंदाज अविनाश महालुंगे सुरेख गोलंदाजी, एक षटकार जरूर ठोकला मात्र कमबॅक केला आहे या मॅच मध्ये। अजूनही 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत 28। मॅच ऑन आहे। मार्क वरती पहिल्या इनिंग मध्ये रवीने रवी भडदे येतोय म्हणून त्याची मार्क वरती स्ट्राइक इनला राहुल केला। 7 चेंडू आणि 33 धावांचं योगदान राहिले आतापर्यंत। यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू फ्लाय होतोय, पंच आमच्याकडे वळते त्यांनी निर्णय कळवते हा वाईट चेंडू असेल। अवंतर धावेमध्ये वर पडली जाते धावसंख्या स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 41 धावा। एक अडथळा आहे बोर्ड बर्दीमात संघासमोर, तो म्हणजे राहुल केलातकर सुरेख फटका हेलिकॉप्टर उडवलं त्याला लँड केलं सीमारेषा पार, षटकार साधावा। मॅच अजूनही ऑन आहे, राहुल केलातकर मात्र बाद वैयक्तिक 39 धावांची गेली, 9 चेंडू हातळले 39 धावा बनवल्या। वा सुरेख फलंदाजी या ठिकाणी राहुल केलातकर याच्या माध्यमातून केली गेली आहे। तिसरं षटक मार्गस्थ आहे, मॅच अजूनही ऑन आहे, बर्थडे मॅच अजूनही, मॅच यानंतर देखील विजय होऊ शकतील, चांगली गोलंदाजी करावी लागेल। धावसंख्या आपण पाहिली तर 47 या आकड्यावरती आहे। या मॅच मध्ये एक संघ पक्का विजय होणार, त्याच्या मागे असणार आहे माच हा शब्द। रवी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते ओव्हर द विकेट, यावेळेस पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू फ्लाय, पंचांचा निर्णय, यस इट इज वाईड बॉल। वाईट हा हमेशा आपल्यासाठी वाईट असतो, त्याच उत्तर आपल्याला पाहायला मिळतोय। रवीला कमबॅक करायचं आहे ओव्हर द विकेट पुन्हा एकदा। यावेळी चेंडू पॅड वरती बदलला जातोय, अपील केली जाते, दुसरी दोन अपील केल्या जातील या ठिकाणी, एक LBW साठी आणि धावबाजीसाठी। यावेळी तिसरी धाव देखील कंप्लीट केली जाते, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट फ्रॉम योगेश अँड अविनाश। चला थर्ड अंपायर साठी पेंडिंग विषय असणार आहे। रनआउट साठी असणार आहे, फुले।
आउट। तीन बॉल, चला तीन बॉल, नहीं नहीं एक पण नहीं, ओके नौ चेंडू आणि 19 धावांची गरज आहे। हा वाईड वाईड चला जाऊया मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा। नऊ चेंडू आहेत, नऊ चेंडू मध्ये 19 धावांची गरज आहे सामना विजयासाठी बोरमाच संघाला। योगेश महालुंगे अजून मैदानामध्ये उभा आहे। नवीन फलंदाज भावेश, मोठा फटका, लांब 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 वरचा षटकार, सहा धावा। रवी त्यावेळे चंडू बॅटची काडा घेऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय। एक तेरी तो एक मेरी, सात चेंडू आणि 13 धावा। सात चेंडू आणि 13 धावांची गरज आहे। आणि आपण पाहतोय आता फलंदाजी मार्क वरती स्वतः संघनायक कर्णधार भरत सकपाळ। फुल टॉस चेंडू होता, फायदा घेता आला नाही फलंदाजाला। एक धाव तर घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न। आणि या ठिकाणी आपण पाहतोय एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल। फुल टॉस चेंडू होता, संधी दिली होती मात्र संधीचं सोनं करता आलं नाही भरत सकपाळ याला। पाहायचं आहे सहा चेंडू आहेत, सहा चेंडू मध्ये विजयासाठी 12 धावांची गरज असणार आहे। आपण पाहिला असाल पहिल्या षटकामध्ये तब्बल 32 धावा ठोकल्या होत्या, त्यानंतर सुरेख गोलंदाजी दीपच्या माध्यमातून, त्यानंतर रवीने देखील चांगली गोलंदाजी केली। आणि आता समीकरण बनते 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज असणार आहे। योगेश महालुंगे स्ट्राइक, नॉन स्ट्राइक इनला भरत सकपाळ आपण स्ट्राइक इन। आणि या ठिकाणी निश्चितच अपघात होणार आहे। आणि या अपघातामध्ये बाद आपण पाहतोय भरत सकपाळ याला। बैलगाडा शर्यतीने पण वेळ लावलाय सर्वांना, क्रिकेट असो किंवा बैलगाडा शर्यत असो अक्षरशः वेळ लावला आहे।
या पाच चेंडू आणि विजयासाठी 12 धावांची गरज असणार आहे सध्याच्या घडीला. मॅच ऑन आहे. कधी बोरमाच संघ तर कधी पडदे माच संघ. आजूबाजूला असणारे संघ शेजारी शेजारी हा गाव असलेला हा संघ असणार आहे. पुन्हा एकदा दीप चांगली गोलंदाजी राहिली आहे दीपची या इनिंग मध्ये. योगेश मालुंगे पायचं एलिव्हेशन होईल का? यस, इट इज अ सिक्स षटकार, 6 धावा. नक्कीच जेल सोडला गेला आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. जरूर षटकार टोकला होता अगोदरच्या चेंडूवरती, त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला, मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकांनी साथ दिली नाही. पुन्हा एकदा दीप. यावेळेस सूर्यरेखा गोलंदाजी चेंडू पडल्यानंतर अनएक्सेप्टेड बाउन्स पाहायला मिळाला या ठिकाणी फलंदाज योगेश याला. दोन चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज आहे. वाह, काय मॅच चालले सध्याच्या या घडीला. हाय व्होल्टेज सामने पाहायला मिळते. दोस्ती चषक 2024 मध्ये या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दीप. शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाही चेंडू, पण पाहतोय एक धाव तरी घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. आणि या ठिकाणी आपण पाहतोय नितीन आपला विकेट सॅक्रिफाईस करत असताना. शॉर्ट चेंडू जरूर होता, फायदा घेता आला नाही, एक धाव तर घेतली जाते. समीकरण बनते एक चेंडू आणि 3 धावांची गरज. एक चेंडू वरती बनवायचे आहेत. काय घडतंय या मॅच मध्ये? दीप गोलंदाजी मार्क वरती, ओव्हर द विकेट योगेश साडी. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल, चेंडू आकाशाला गवस निघालतोय, जेलटीपला जातोय, सोडला जातोय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल का? आणि या ठिकाणी पडदे मात संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. Mama